जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मयत कुटुंबियांची भेट घेऊन सर्वतोपरी त्यांना मदत करण्याची ग्वाही दिली आहे भोगावती नदीच्या बांधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने देगावच्या विनायक आतकरे या शेतकऱ्याचा पोराच्या पाण्याने वाहून जाऊन मृत्यू झाला होता ही घटना दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना शासन स्तरावर सर्वतोपरी मदत केली जाईल असंही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं मिलिंद शंभरकर यांनी मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी आमदार यशवंत माने जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील उपस्थित होते शंभरकर यांनी सांगितलं की मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक आपत्तीमधून जाशीत जास्त मदत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशा घटना टाळण्यासाठी लघु पाटबंधार विभागाने लक्ष द्यावं असंही त्यांनी आवाहन केलं दरम्यान शंभरकर यांनी भोगावती नदीवरील बांधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली शिवाय वाहून गेलेल्या शेतीची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचनाही दिल्या यावेळी नायब्हे तहसीलदार भालीचंद्र यादव सरपंच अण्णा भीमराव घोडके उपसरपंच अंबर लघुपाट लघुपाटबंधाऱ्याचे उभयंता कुलकर्णी अधिकारी पांडरे उपस्थित होते